नमस्कार, कसे आहात? आम्ही निघालोय आज पुण्याला. मी मागच्या शनिवारी औरंगाबादला आले. रविवारी आम्ही लगेच परभणीला गेलो, बुधवारचं लग्न होतं. गुरुवारी परभणीवरून वापस आलो आहे. शुक्रवार आणि शनिवार दोनच दिवस मी इथे राहिली आहे आणि आज आहे रविवार आणि आज मी वापस जाते आहे पुण्याला, कारण की आम्ही 4 दिवसांनी दिल्लीला जातो आहे आणि पुण्यातल्या घराचं रिनोव्हेशन चालू आहे, त्यामुळे तिथे पण थोडी मदत हवी आहे महेशला. तर त्यामुळं मी औरंगाबादला यावेळी जास्त दिवस राहिली नाही आहे. जमलं एखाद्या वेळेस तर वापस यायचा प्लॅन आहे, पण नाही झालं तर मम्मी पप्पाच तिकडे पुण्याला येणार आहेत. ते राहतील तिकडे 8-15 दिवस आमच्यासोबत. तर विशेष काही नाही, आजचा व्हिडिओ हा फक्त आमचा औरंगाबाद टू पुण्याच्या जर्नीचा असणार आहे. तर चला मग आमच्यासोबत. इथं आत्ता सामान जस्ट गाडीमध्ये टाकून झालं आहे. निलेश आणि पप्पा टाकत होते आणि आम्ही करतो बाय बाय टू औरंगाबाद. या एंड हॅलो टू पुणे. हॅलो टू पुणे. हिरवीगार झाडी इतकं छान वाटत होतं ना इथे. पुण्यामध्ये अशी झाडं बघायलाच मिळत नाहीत, सगळं काँक्रीट जंगल झालं आहे. मम्मीनं मात्र इथं सगळं ग्रीन ग्रीन करून ठेवलं. चला उड्याच मारत आली श्रुती. अंशु चला. चप्पल कर बाजूला. मम्मी आम्ही जायच्या आधी पुण्याला येणार आहे, कारण की आम्ही चाललोय आता दिल्लीला. दिल्लीला आम्ही 15 दिवस राहणार आहोत. 2-8 दिवस आल्यानंतर एक तर मम्मी पुण्याला येईल किंवा मी आली तर औरंगाबादला येईल. त्याचे चान्सेस मला कमी वाटत आहेत सध्या तरी, पण बघूया जे जे काय पॉसिबल आहे तसं. या मग आता पुण्याला चलायचं. चला आम्हाला उशीर झाला. आम्हाला 9 निघायचं होतं सकाळी पुण्यातलं ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आणि आम्हाला वाजले 10. औरंगाबाद वरून 5-6 तास लागतात पुण्याला जायला. गाडी अशी सामान आणली भरली. ठेवले 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 सगळं ठेवले. हो ते पण मागेच ठेवून दे, जवळ नकोच ते. माझ्या छोट्या छोट्या बॅग खूप झाल्यात. Are you sure? You don't want it? You can keep it if you want. मी मागे बसते, मला मळमळायला लागलं तर मी सांगते परत. चला बाय 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 बाय. Let's go, we are late. आम्ही आता पुण्याकडे निघालेलो ना, तर आम्ही आता थांबलोय तारापान सेंटरला. मला याचा व्हिडिओ बनवायचा होता, पण मागच्या 2 दिवसात वेळच नाही मिळाला, आम्ही इतके बिझी होतो. आणि आम्ही आता आलोय तिथे. मी तुम्हाला दाखवते तारापान सेंटर काय आहे आणि ते का एवढं फेमस आहे औरंगाबाद मध्ये. हे आहे तारापान सेंटर. तर हा आहे तारापान सेंटरचा मेन्यू. तुम्हाला इथे अगदी 25 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंतचं पान मिळतं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहे. अगदी चॉकलेट फ्लेवर्स पण आहेत, मघाई स्वीट, लड्डू मसाला, मुकी लज्जत, बनारस स्वीट पॅन आणि खूप वेगवेगळे, म्हणजे तुम्हाला तुम्ही कधी ऐकलेही नसतील असे फ्लेवर्स आणि वेगवेगळ्या पान तुम्हाला इथे खायला किंवा बघायला मिळतील. हे आहेत ते अंकल ज्यांनी हे पान चं दुकान चालू केलेलं आहे 1965 में. और तब से ये यही शॉप है, यही पे थे. अच्छा 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 2008 में यहाँ पे आए. अच्छा
अच्छा, और सबसे फेमस पान कौन सा है यहाँ पे? अच्छा 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 20,000 20,000 में क्या खिलाते हो ऐसे? अच्छा अच्छा 30 रुपए से स्टार्ट है मसाला पान। हाँ 200 रुपए तक है। अच्छा अच्छा, तो शाही मसाला सबसे ज्यादा बिकने वाला पान है रेगुलर इसमें। तो कौन सा घेना दो शाही मसाला, एक बादशाही मसाला। ये बच्चों के लिए नहीं होगा ना? है बच्चों के लिए है, बट पता नहीं वो खाएगा या नहीं। ओके, बच्चों के लिए कौन सा है? अच्छा ठीक है, तो एक बच्चों का दे दो। मसाला पान इसके अंदर तरह तरह की चटनी लगती है। अच्छा, चटनी तो कभी बगीतला पन नहीं है अपना। ये आपकी स्पेशलिटी है वो चटनी? ये आप खुद बनाते हैं वो? अच्छा, मैं खुद आते हैं। अच्छा, सुमन खत्री बोलते हैं। क्या बोलते हैं? सुमन खत्री। सुमन खत्री गुलकन। हाँ गुलकन, गुलकन तो पता है। गुलाब राव ये शाही बादशाही मसाला पान। सिल्वर। हाँ ओके, कसा वाटला? मस्त है पान। मस्त है? कभी खाया है ऐसा पान? अभी गोड़ा है। अच्छा, बहुत मस्त पान है। हाँ खूब छान पान है। ओके, बादशाही पान। असं पान तुम्हाला दुसरीकडे कुठेही खायला मिळणार नाही। व्हेरी युनिक, खूप वेगळी टेस्ट या पानची। हे पान सर्दी आणि खासीचं पान आहे म्हणतात ते। सर्दी खासी के लिए स्पेशल बनाया। निलेशला सर्दी आणि खोकला झालेला आहे, त्यात लवंग आहे दोन जाळलेला। गरम आहे पूर्ण स्मेल असा घुमरा तोंडा। हां घुमरा माझं नाकच मोकळं झालं। तुला जाणवत असेल खाणे नाही वाले हम लोग अभी खाने कितनी देर रहता है? अच्छा अगर अच्छा हाँ तो फिर ये मेरे हस्बैंड के लिए लेके जाती हूँ मैं। करंजी मसाला, इसकी स्पेशलिटी क्या है? लाइक फोल्डिंग है। अच्छा करंजी के जैसा। अच्छा दिवाली में करंजी बना देना। हाँ वैसा है ये करंजी मसाला। ये हम पैक करून घेऊन जाणार आहे महेश साठी। हम ये पैक करके लेके जाते हैं बस। अच्छा नहीं नहीं एक ही एक ही एक ही एक ही बस। ये तो खा म्हणतात ते म्हणतात दूसरा पैक करून देतो। आप दिन में कितने पान बेचते हो? 3-4 हजार पान। 3-4 हजार दिन का? और ऐसा सीजन कब होता है बहुत ज्यादा रश होती है? ऐसा शादी का सीजन हो गया। हाँ और उसके बाद में जब बच्चों को छुट्टियाँ लगती, बच्चों को छुट्टियाँ लगती तब घूमने के लिए निकलती। अरे बाप रे। अच्छा है, और कोई सेलिब्रिटी यहाँ पे आके गए? अच्छा तारापान सेंटर पासून खूप छान पान आहेत, म्हणजे रेग्युलर नाहीच आहेत। तुम्ही असे पान कधी कुठे खाल्लेच नसते, त्यामुळे जर तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर तारापान सेंटरला नक्की विजिट करा। स्पेसिफिकली पान शौकीन जे आहेत, ज्यांना पान खायला आवडतं,
त्यांनी तर नक्की विजिट करायला हवं, कारण की इथे जे फ्लेवर्स आहेत इथली जी त्यांची टेस्ट आहे ती तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये. आम्हाला निघून आता 2 तास झालेत. आम्ही नगरच्या पुढे आलोय, परत एकदा स्माईल स्टोनलाच थांबतोय कारण की इथलं फूड खूप टेस्टी आहे, चांगलं आहे. बघतो आता काय खायचं. आम्ही जेवण नव्हतं तिला, आम्ही नाश्ता करून निघालो होतो. आजीला माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ऑपरेशनसाठी, तर आई खूप बिझी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मग स्वयंपाकाचं तिला म्हटलं नको करू, नाही तर तिचं चाललं होतं जेवण करून निघा. पण आम्ही म्हटलं आम्ही खातो काहीतरी बाहेर. 20 minutes later आम्ही त्या स्माईल स्टोनच्या इथे आता थोडं खाल्लं आणि मी शूटिंग करायचंच विसरली, कारण आम्हाला एवढी भूक लागली होती. त्यावेळेस पण आम्ही काय इडली डोसा आणि सँडविच घेतलं होतं. श्रुतीला फार नाही आवडलं, मला आवडलं. निलेश तुला आवडलं? येस. श्रुतीला नाही आवडलं. स्माईल स्टोन जरा तुमची क्वालिटी वाढवा, चांगली करा. आम्ही आत्ता आलोय जोशी वडेवाले इथे. आत्ता मी स्माईल स्टोन मधून निघालो पण मला वडापाव खायचा होता, तिथे अवेलेबल नव्हता म्हणून इथे आलोय आणि आम्ही आता इथे खाणार आहोत. चांगलं आहे, त्यांचे चेअर पण वेगळेच आहेत. ते वड्यांशिवाय अजूनही व्यवस्था काय काय आहे ऑप्शन्स. कुठे आला? चल 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 चल. ही ग्रू हेअर्स. तुमचे केस वाढले म्हणतोय. 4 दिवस झाले भेटून घे. तो चालला मामी मामा सोबत. हा मामीला बाय नाही करायचं. मामी तर एकदम बेस्ट फ्रेंड झालीये. हा मामी तर हसते. निलेश आणि श्रुती मला सोडून चाललेत. तूच चल आमच्याकडे. असा ड्रामा नाही करायचा. ते मला सोडून जात आहेत पण आम्ही भेटणार आहे परत. एवढं काय एकाच सिटी मध्ये आहोत आम्ही, एवढं काय नाही. चला बाय बाय. चलो या भाऊजी. बाय बाय. हा काय करतोय? लॉलीपॉप खातोय. कुठला मिळालं तिला? चला बाय 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 बाय.